This news is sponsored by Anugha Beauty Clinic. परभणी जिल्ह्यातील मानवत येथून शेगावला श्रीराम नवमी निमित्ताने पायी पालखी 3 एप्रिल रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर येथून पालखी मार्गस्थ झाली. मानवत रोड येथे येडे यांच्या वतीने दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मानवत ते शेगाव पायी पालखी सोहळ्याचे 27वे वर्ष असून ही पालखी 10 एप्रिल रोजी शेगाव येथे मुक्कामी पोहोचत आहे. या पालखी सोहळ्यात 80 वर्षाचे वयोवृद्ध ते 10 वर्षापर्यंत तसेच 100 पेक्षा जास्त महिला असून 350 पेक्षा जास्त भाविक या पायी पालखी सोहळ्यात श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला जात आहे. दररोज 30 ते 40 किलोमीटर अंतर चालत असून प्रत्येक ठिकाणी चहा पाणी जेवणाची व्यवस्था भाविकांच्या वतीने करण्यात आली आहे. मागील 27 वर्षापासून पायी दिंडी हा सोहळा साजरा करतो. यामध्ये मानवत कोल्हा मानद रोड रामेटाकळी हे सर्व एकत्र येऊन एक रामनवमीचा उत्सव आम्ही शेगावमध्ये साजरा करतो. आणि ही परंपरा आमची 27 वर्षांनी कंटिन्यू चालली आहे. दिंडीचं नियोजन पूर्ण नियोजित असतं. पंक्ती वगैरे सर्व घेतलेले असतात. आणि विशेष म्हणजे बाबाच्या कृपेने कुठे काही अडचण येत नाही, पाण्याची अडचण येत काही नाही. आणि संयोजक मंडळी भरपूर असल्यामुळे आणि तुमच्या आमच्यासारख्याच आशीर्वादानं दिंडी कंटिन्यू चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वयस्करसुद्धा याच्यामध्ये भरपूर आहेत. बघायला गेले 60-70 वर्षांसुद्धा लोक याच्यामध्ये आहेत. आणि न कोणाला अडचण येतं, भारत सगळं काही करून घेतो. आणि अशीच परंपरा बाबांना आम्हाला सजग ठेवावं एवढी बाबाची आम्ही. जय गजानन श्री गजानन. महाराष्ट्र TV 24 साठी विलास बारहते मानवत परभणी.